विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी इचलकरंजी नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा बोलावली गेली होती. कोरम अभावी ही सभा अर्ध्यावरच थांबवण्याची नामुष्की सत्तारूढ गटावरती ओढवलेली होती. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बोलवलेली सर्वसाधारण सभा कोरम अभावी अर्ध्यातच थांबवण्याची नामुष्की सत्तारूढ गटावर ओढवली. कोरम पूर्ततेसाठी तारेवरची कसरत करत सत्तारूढ गटाने उर्वरित काही विषय वगळता सर्व विषय मंजूर केले, तर कोरम पूर्ततेसाठीची वेळ टळून गेल्यानंतर झालेली सभा ही बेकायदेशीर असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याची माहिती विरोधी गटाचे शशांक बावचकर व विठ्ठल चोपडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कालबाह्य पाईपलाईन, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचं सुशोभीकरण, गोरपडे नाट्यगृह, रवींद्रनाथ टागोर वाचनालयाचं नूतनीकरण, नूतन सभागृहासाठी फर्निचर आदी 47 विषयांवरती चर्चा कर निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षासह अलका स्वामी यांनी बुधवारी सर्वसाधारण सभा बोलावलेली होती. सभेच्या प्रारंभी भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पवार यांनी उन्हाळा सुरू झाल्याने प्रशासनाने पिण्याच्या पाण्याबाबत काय नियोजन केले आहे असा सवाल उपस्थित करून ठरल्यानुसार पाणी पुरवठा करावा, अन्यथा नागरिकांचा रोष ओढवेल असंही सांगितलं.